गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया नमस्कार आर एम डब्ल्यू प्रेझेंट स्वसा संस्कृतीचा या कार्यक्रमात मी सायली भुसारी थेरे आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मंडळी उद्या आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थी कशी साजरी करावी कोणत्या वेळेत साजरी करावी त्यामागचा सा इतिहास काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेलं आहे नागपूरस्थ चतुशाखीय वैदिक ब्राह्मण सभेचे सचिव श्री संजय शास्त्री करकरे नमस्कार गुरुजी आर एम डब्ल्यूच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी मला आपल्याला विचारावं असं वाटेल की सार्वजनिक गणेश उत्सव हा टिळकांनी सुरू केला तर त्यामागचा इतिहास काय त्या आधी पण गणेश उत्सव साजरा होतच असेल तर तो कशा प्र प्रकारे साजरा व्हायचा सर्वप्रथम गणेश उत्सव हा टिळकांनी सार्वजनिक करून त्याला उत्सवाचं स्वरूप दिलेलं आहे पण आधी हे गणेश जयंतीचं एक व्रत म्हणून सर्वत्र आ, याचा प्रचार होता ते व्रत होतं त्या व्रताला अनेक नियम असतात त्या नियमानुसार त्याचं एक पावित्र्य असते त्या पावित्र्यानुसार घरोघरी हे व्रत केल्या जात होतं बरोबर तर आता ते व्रत जे आहे याची परंपरा कुठून प्राप्त झालेली आहे तर भविष्योत्तर पुराणामध्ये सांगितलेलं आहे की ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीनही देवता या सृष्टीचं पालन करणे सृष्टी निर्माण करणे आणि सृष्टीचा लय करणे याकरता जी त्यांच्यामध्ये शक्ती यावी लागते ती त्यांच्यामध्ये ती शक्ती यावी याकरता ते सुद्धा या गणेश जयंती व्रताचं आचरण करत होते बरोबर आणि त्यांनी त्यांच्यामध्ये ते सृष्टी निर्माण करण्याचं आणि सृष्टी स्थिती ठेवण्याचं आणि सृष्टीचा लय करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये येत होतं हे भविष्योत्तर पुराणामध्ये सत्यविनायकाच्या व्रतकथेमध्ये असा याचा उल्लेख आलेला आहे तर आपण आता गणेशाची स्थापना करतो तरी आधी आपण सुपारीच्या गणेशाची पूजा करतो आणि नंतर मूर्तीच्या गणेशाची पूजा, पूजा करतो म्हणजे एकाच दिवशी आपण गणपतीची पूजा करताना दोन गणपतीची पूजा करतो ना तर हे दोन गणपती कुठले आहेत तर एक जो आहे तो आधी आहे आणि एक जो आहे मूर्ती जी आपण स्थापन करतो ती आहे गौरीपुत्र गणेश तर याची परंपरा जी आहे हे तिथून प्राप्त झालेली आहे ब्रह्माविष्णू महेशापासून तर ते जेव्हा सृष्टी निर्माण झाली तर त्या सृष्टीमध्ये या राक्षसांचा महा उत्पाद सुरू झालेला होता तर सृष्टीमध्ये सर्वच असतात मानव आहे राक्षस आहे सगळेच आहेत देव आहेत दानव आहेत तर त्याच्यामध्ये राक्षसांचा खूप उपद्रव झाल्यामुळे की त्यांच्या उपद्रवाला कसं शांत करता येईल म्हणून सर्व देवादिकांनी शिवाला एक प्रार्थना केली किंवा हे जे राक्षस आहेत हे कुठल्याही देवतांकडून मारल्या जाणार नाही आहेत याकरता शिवपुत्र गणेशच असावा तरच तो या राक्षसांना मारू शकेल त्याकरता मग शिव विवाह झाला आणि विवाहानंतर मग पार्वतीलासुद्धा एकाएकी हे गणेशाची प्राप्ती झालेली नाही आहे मलिन अंतःकरणामध्ये परमेश्वराचा साक्षात्कार होत नाही म्हणून पार्वतीने सुद्धा हे व्रत केलं आणि त्यानंतर आपण असं कथा ऐकतोच आहे की पार्वतीने मल दूर केला आणि नंतर मल दूर झाल्यानंतर गणेशाचा साक्षात्कार झाला तर तिथे गणेशाचा साक्षात्कार झालेला आहे आणि तो, तो पुत्र म्हणून गौरीला प्राप्त झालेला आहे जसं आपण आता सांगितलं की हे एक उत्सव नसून हा हे व्रत आहे तर या व्रताचे नियम कोणते आणि प्रत्येक जण प्रत्येकाला मुहूर्त हवा असतो की मी या मुहूर्तावर बसवी त्या मुहूर्तावर बसवी तर मुहूर्ताविषयी आपण काय बोलाल तर हे व्रत आहे तर व्रत हे करताना तो व्रताचा दिवस असतो पूर्ण तर पूर्ण दिवस ज्या व्रताकरता आहे त्याच्याकरता असा काही मुहूर्त नसतो तो दिवसच त्याचा मुहूर्त असतो म्हणून त्याकरता एक ठराविक वेळेलाच तुम्ही त्याची प्रतिष्ठा केली पाहिजे असं नाही आहे पण तुमचा अधिक जास्तीत जास्त दिवस हा त्याच्या सेवेमध्ये गेला पाहिजे म्हणून सकाळी व्रताचे जे नियम असतात त्या व्रताच्या नियमामध्ये तुम्हाला आहे शरीरशुद्धी करण्याकरता म्हणजे उठणे वगैरे आवळ्याचे उठणे लवून स्नान करावे म्हणजे तुमच्या शरीराचं मालिन्य दूर होते आणि नंतर मनाचं मालिन्य दूर करणे हा एक विषय आहे तर त्याकरता शरीरशुद्धी मनशुद्धी अंतःकरण शुद्धी झाली की नंतर तुम्ही जे पूजन करता त्या पूजनाकरता तुमचे जे नित्यकर्म असतात दररोजचे म्हणजे दररोज आपण काहीतरी पूजा करतो संध्या करतो तर आपलं स्नान संध्या पूजन हे केल्याने आपल्या अंतकरणाची शुद्धी होते त्यानंतर आपण मुख्य व्रताला सुरुवात करतो तर मुख्य व्रत जे आहे हे प्रात कालचं आपलं नित्यकर्म झालं की लगेच व्रत करावं तर त्याकरता गणेशाच्या व्रताकरता इ... इथे कुठल्याही प्रकारचा बाद आलेला नाही आहे म्हणजे जसं इतरत्र असा विचार केला जातो की भद्रा आहे आता त्या दिवशी भद्रा असतातच चतुर्थीच्या दिवशी चतुर्दशीला ह्या भद्रा असतातच त्यामुळे भद्रा आहे म्हणून तेव्हा काही मुहूर्त लागतो वा असं काही नाही गणेश हा स्वतः विघ्नहर्ता आहे आणि भद्रा ह्या सांगितलेल्या आहेत श्रावणी करता आणि होळी करता या दोन ठिकाणी आवर्जून भद्रांचा निषेध सांगितला आहे इतरत्र भद्रेचा निषेध नाही आहे गणेश चतुर्थीला भद्रेचा कुठलाही विचार करण्याची आवश्यकता नाही आहे nice. काही लोक त्याच्यामध्ये शुभ चौघळी म्हणून काही वेळेचं बंधन घालतात तोही विषय इथे लागू होत नाही किंवा काही लोक या ठिकाणी काल आहे बा तर hmm. त्या कालाचाही तिथे बाद येत नाही म्हणून पूर्ण दिवस जो असतो हा गणेश चतुर्थीचा दिवस गणेश स्थापनेकरता हा प्रशस्त आहे पण पूर्वांनी केलेला पूर्वांनी म्हणजे दुपारी दोनच्या आधी केलेला जास्त प्रशस्त म्हणजे तुम्हाला पूजना करता अधिकाधिक वेळ मिळतो आणि तुम्ही त्याच्या सेवेमध्ये दिवसभर तत्पर राहू शकता गणेश उत्सव म्हटलं की सगळ्यात आधी विचार येतो तो, तो गणेश मूर्तीचा प्रत्येकाला आपण अशी मूर्ती आणू तशी मूर्ती आणू असा विचार असतो प्रत्येकाचा तर पार्थिव मूर्ती कशी असायला हवी तर गणेश पार्थिव मूर्ती जे सांगितलं आहे शास्त्रानुसार ती सांगितली आहे अंगुष्ट पर्व मात्र म्हणजे अंगठ्या एवढी इथून ते सुरुवात आहे तर ती जास्ती जास्तीत जास्त एक तुमचा मूड बांधून हात जेवढा उंच होतं ते वितती मात्रही सांगितलं आहे पण जास्तीत जास्त तुम्ही मूड बांधून हाताची जेवढी उंची होईल एवढ्या उंचपर्यंत तुम्ही मूर्ती उंच आणू शकता यापेक्षा मोठ्या मूर्ती जी आहे याचा शास्त्रामध्ये निषेध सांगितलेला आहे तर ते उत्सव मूर्ती म्हणून तुम्ही ठेवू शकता पण पूजना करता तुम्हाला ही शास्त्रशुद्ध पद्धतीनेच मूर्ती लागेल आणि ती मूर्ती शुद्ध मातीचीच असावी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल किंवा इतरत्र आता जे ऑफ पॅरिस वगैरे वापरले जाते या मूर्तीच्या पूजेला मान्यता धर्मशास्त्रात तरी आहे गणपती बाप्पांना मोदक फार आवडतात तर त्याबद्दल काय बोलाल हा मोदक हे विशेष करून असे गणपतीची आवडीची गोष्ट आहे यामध्ये एक फार सुंदर कथाही आहे तर ती अशी की जेव्हा कैलासावर शंकराकडे शिवज शिव आ, शिवलोकी गणेश जन्म झाला तेव्हा सर्व देवतांना आनंद झाला आणि आनंद झाला तर काही भेटवस्तू घेऊन जायची तर भेटवस्तू घेऊन जायचे स्वर्गातल्या सर्व देवतांनी सर्व आपलं एक एक वस्तू एकत्र करून स्वर्गातील अमृत आणि असा सुखामेवा वगैरे ज्या काही स्वर्गीय वस्तू आहेत त्या सर्व एकत्र करून तो मोदक तयार केला आणि ते मोदक घेऊन कैलासावर आले आणि गणेश ते मोदक खाण्याकरता लालाईत होते सोबत अजून ते कार्तिकेय होते तर हे असताना त्यांनी विचार केला की हे मोदक आम्हाला कसे खायला मिळेल तर जे आज्ञा पालन करतील वडिलांची सेवा करतील आई वडिलांची त्यांना हे मोदक मिळतील म्हणून त्यांनी सांगितलं की पृथ्वी प्रदक्षिणा करावी तर पृथ्वी प्रदक्षिणा करण्याकरता ते कार्तिकीय गेले फिरून आले आणि गणेश लगेच आईवडिलांना परिक्रमा करून तिथे उपस्थित झाले तर त्यांना मोदक खायला मिळाले तर ते मोदक असे होते की अक्षय मोदक होते तर गणेशाच्या डाव्या हातामध्ये जे मोदक आहे तो मोदक जे यथायोग्य प्रकारे भक्तांनी ज्याची आचरणात आणली तर त्याला प्रसन्न होऊन ते मोदक देतात आणि मोदक दिल्याने काय होतं की तो मोदक जो आहे तो आपल्याला बुद्धी प्रकाशित करते प्रसादासोबतच आपण दुर्वा सुद्धा गणपती बाप्पांना वाहतो तर दुर्वाचं महत्व काय आहे तर दुर्वांचं हे अनन्य साधारण महत्व आहे ते असं की दुर्वा ह्या वंशवृद्धी करणाऱ्या आहेत त्यामध्ये अनेक औषधी गुणयुक्त आहेत पूर्वी जेव्हा सृष्टीमध्ये या राक्षसांचा उपद्रव झाला त्यावेळेला सर्व देवादिकांनी शिवाला प्रार्थना केली की शिवपुत्र या राक्षसांना मारू शकतो म्हणून गणेशांचा जन्म झाला आणि तेव्हा सिंदुरासूर नावाचा एक राक्षस होता त्या सिंदुरासुराला गणेशांनी मारलं गणेशांनी मारल्यानंतर तेव्हा काय झालं की ते सिंदुरासुराचं जे रक्त होतं ते सेंदुरासारखं huh. होतं आणि त्यांना मारताना ते सिंदुरासुराचं रक्त गणेशाच्या अंगाला लागलं त्यामुळे त्याच्या रक्तामध्ये अशी एक उष्णता होती की गणेशाच्या अंगाची एक आग व्हायला लागली तर ती आग शांत कशाने होईल याकरता उपाय करण्यात आले म्हणून तेव्हा या दुर्वा यांनी त्याच्या अंगाची आग दाह जो आहे तो शांत झाला म्हणून हे आवर्जून गणेशाला दुर्वा वाहल्या जातात तर त्यांच्या शरीराचा जो, जो दाह शांत होतो त्यामुळे ते आपल्याला आशीर्वाद रूपाने बुद्धी देतात विसर्जन करताना कुठलेही प्रदूषण व्हायला नको तर विसर्जन नेमकं कसं करावं त्याचे सुद्धा काही नियम आहेत का, का? विसर्जनाचे नियम आहेत विसर्जन हे प्रवाहित पाण्यामध्येच करायला पाहिजे हो। तर जिथे जल प्रवाहित आहे त्या ठिकाणी हे विसर्जन करायला पाहिजे नदीच्या ठिकाणी आता नदी प्रत्येक गावला नसते तर त्या ठिकाणी आपण तलावाचा आश्रय घेतो तलाव प्रत्येक ठिकाणी नसतात आणि आजकाल ज्या अधिक प्रमाणात मूर्त्या बनत आहेत ह्या मातीच्या व्यतिरिक्त इतर अजून कुठल्या कुठल्या याच्या बनतात की त्या त्याच्यामध्ये विरघळत नाहीत आणि मातीच्या जरी बनल्या तर तलाव ही ठराविक जागा असते आणि तेवढ्या जागेत या मातीचा तिथे गाळ तयार होतो त्यामुळे ते तलावालाही अनावस्थाच निर्माण होते बर। त्याचं अस्तित्व धोक्यात येते म्हणून ह्या मूर्त्या अधिक मोठ्या न करता शास्त्रामध्ये जे सांगितलं अंगुष्ट मात्र प्रमाणाने तुम्ही मूर्ती घेतली छोटी मूर्ती असेल तर याची अडचणच जाणार नाही ना बर। म्हणून खूप मोठ्या मूर्त्या घ्यायच्या आणि त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या वगैरे घ्यायच्या हे काही फार योग्य नाही आहे आणि मूर्ती जे करायची आहे ते मूर्ती लक्षणयुक्त आजकाल मूर्तिकार जे आहे ना हे अनेक प्रकारचे चित्र पाहून वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या तयार करतात बरोबर तर गणेश चतुर्थीला जे मूर्ती सांगितल्या आहे एकदंतम शूर्पकर्णम गजवक्त्रम चतुर्भुजम पाशांकुश धरणदेवम ध्याय सिद्धिविनायकम तर हे त्याचं ध्यान सांगितलं आहे तर या ध्यानामध्ये जे त्याचे लक्षणं सांगितले आहेत म्हणजे एकदंत असावा शूर्पकर्ण असावा म्हणजे हत्तीसारखे कान सुपासारखे असावे हां आणि तो एकदंत आहे गजमुख आहे आणि दोन हातामध्ये पाश आणि अंकुश हे दोन शस्त्र त्यांनी धारण केलेले आहे आणि एक हात आहे तो वरदहस्त आहे आशीर्वाद देणारा आहे आणि एका हातामध्ये मोदक आहे सर ते शेवटी आमच्या प्रेक्षकांना या वर्षीच्या गणेशोत्सवाबद्दल आपण काय सांगाल तर नित्य गणेशाचं स्मरण आपल्या चित्तामध्ये असावं त्याकरता एकदंतम शूर प्रकरणं गजवक्क्रम चतुर्भुजं पाशांकुश धरणदेवम ध्यायेत सिद्धिविनायकं या प्रकारचे त्यांचं ध्यान करून नित्य स्मरणात ठेवून हा गणेशोत्सव साजरा करावा आर एब् डब्लू प्रेझेंट वसा संस्कृतीचा या कार्यक्रमात आपणास आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्या प्रेक्षकांना इतकी छान माहिती दिली नक्कीच त्यांचे पुष्कळशे प्रश्न सुटले असतील त्यांना इतिहास कळला असेल गणेश चतुर्थी मागचा हा एक उत्सव नसून हे एक व्रत आहे हे आज सगळ्यांना कळलं नमस्कार तर मंडळी गणेश चतुर्थीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर पुन्हा भेटूया अशाच एका कार्यक्रमासह आपल्या सगळ्यांच्या आवडत्या वसा संस्कृती या कार्यक्रमात तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका गणपती बाप्पा मोरया